मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भारताचे प्राकृतिक विभाग. सर्वप्रथम, भारत हा 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांनी मिळून बनलेला आहे, अर्थात विभागण्यात आलेला आहे. हे 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश 5 प्राकृतिक विभागामध्ये विभागण्यात आलेले आहे. अर्थात भारताचे प्राकृतिक विभाग किती आहे? 5. त्यातील सर्वप्रथम आहे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, ज्याला हिमालयाच्या रांगाचा समावेश होत असतो. दुसरा जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण असा उत्तरेकडील मैदानी प्रदेश आहे, ज्याला गंगेचे मैदानी प्रदेशसुद्धा म्हणत असतो, ज्यामध्ये संपूर्ण भारताचे 23% लोक राहत असतात, जे तो त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. तिसरा जो आहे तो द्वीपकल्पीय पठार आहे. या द्वीपकल्पीय पठाराचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे इथं खनिज संपत्तीने समृद्ध अशा प्रकारचा भाग आहे. चौथा जो आहे तो किनारी मैदानी प्रदेश आहे. आणि पाचवा जो आहे तो आहे बेटं. बेटामध्ये अंदमान व निकोबार बेटं आणि लक्षद्वीप बेटांचा समावेश होतो. त्यातील अंदमान व निकोबार बेटं हे बंगालच्या उपसागरामध्ये आहे, तर लक्षद्वीप बेट समूह जे आहे ते अरबी समुद्रात आहे. किनारी मैदानी प्रदेश हे पुन्हा आपण म्हणू शकतो की पूर्व किनारी मैदान आणि पश्चिमी किनारी मैदान या प्रकारे आपल्याला यांना विभागता येईल. तर अशा प्रकारे हे होते भारताचे 5 प्राकृतिक विभाग.